दारू आरोग्यासाठी अतिशय घातक असून दारूच्या अतिसेवनामुळे कुटुंब व्यवस्था कोलमडून ती उद्ध्वस्त होत असते. त्यामुळे दारूपासून अलिप्त राहणे गरजेचे आहे. परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना मागील अनेक वर्षापासून दारूमुक्तीसाठी चळवळ राबवित आहे. ही अभिमानास्पद बाब आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून 1 जानेवारी रोजी बसस्थानक चौकात व्यसनमुक्ती संदेशपत्र व दूध वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष अनिल डोंगरे उपस्थित होते. व्यसनमुक्ती होणे एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि दारूमुळे आणि पर्टिक्युलर जास्त दारूमुळे काही एखादा व्यक्तींच्या त्यांच्या स्वतःच्या जीवनावरती, त्यांच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या वरती काय दुष्परिणाम होतात हे सर्वांना माहीत आहे. तरीसुद्धा लोकांमध्ये जनजागृती करणं आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने हे दूध वाटप कार्यक्रम ठेवून एक अनोखी पद्धतीने प्रचार प्रसिद्ध करणे एक चांगला गोष्ट आहे. याच्याबद्दल मी या संघटनेचे अभिनंदन करतो आणि इकडे जमलेल्या सर्वांना आवाहन करतो, फक्त तुम्ही नाही, तुमच्यासोबत तुमच्या कुटुंब, तुमच्या गाव, तुमच्या फ्रेंड्स या सर्वांमध्ये हा मेसेज पोहोचवा, ताकी आपला पूर्ण जिल्हा ह्या रीतीने या दिशेने जाईल आणि याच्यामुळे दारूमुळे होणारा दुष्परिणाम, ड्रंक अँड ड्रायव्हिंग हे सर्व आपला प्रशासनातर्फे होत आहे. असा दारू व्यसन सोडण्याचे कार्यक्रम करणं ही फार अवघड गोष्ट आहे आणि त्यासाठी मनपरिवर्तन करणं ही त्याच्याहून पुढची मोठी गोष्ट. तर आपण खारीचा वाटा उचलत आहात समाजात आणि पुढे तो सिंहाचा वाटा होईल यात निश्चितच शंका नाही. त्याला आमचा पाठिंबा आणि सपोर्ट आहे प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा, हे दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि दारूचे दुष्परिणाम कोणी बोलायची गरज नाही. आता आम्हीच बोलायचं म्हटलं तर आम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह जी मोहीम राबवतो, आपल्याला या आश्चर्य वाटेल की आम्ही या वर्षी जवळजवळ 11,000 दारू पिऊन वाहन चालकांवर आम्ही कारवाई केली. ही आम्ही केली आणि त्याच्यापासून फायदा काय झाला, 80 जीव वाचले मागच्या वर्षाच्या, 80 जीवांचा लाभ झाला. हा कार्यक्रम दारूमुक्तीसाठी आहे म्हणून प्रकर्षाने मी बोलतोय. आणि आपण मागच्या वर्षी देखील आपला 31 डिसेंबर ऍक्सिडेंट फ्री केला होता आणि या वर्षी देखील आम्ही ही दारूबंदीची मोहीम चालू ठेवली. रस्त्यावर कोणीच धांगडधिंगा आपल्याला दिसून आला नसेल, मी सांगायची गरज नाही. आणि एकही अपघात दारू पिल्यामुळे आपला 31 डिसेंबर